आज राहता येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं हरेगाव येथे झालेल्या अमानुष मारहाणीच्या घटनेचा जाहीर निषेध व्यक्त करण्यात आलाय. तसेच सर्व आरोपींना तात्काळ अटक करून त्यांचे विरुद्ध कठोर कारवाई करण्यात येण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे युवक जिल्हाध्यक्ष प्रदीप पोपटराव बनसोडे यांनी राहता पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांच्याकडे केली आहे. या निवेदनात असं म्हटलं आहे की श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव येथे क्षुल्लक कारणावरून चार तरुणांना झाडाला उलटे टांगून विवस्त्र करून अमानुषपणे केलेल्या मारहाणीच्या घटनेची राहता तालुका रिपाई पक्षाच्या वतीने जाहीर निषेध नोंदविण्यात आला असून या घटनेतील मुख्य आरोपी युवराज गलांडे व त्याच्या इतर साथीदार यांनी जुन्या किरकोळ कारणावरून चारही मुलांना केलेल्या अमानुष कृत्याबद्दल त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येऊन जास्तीत जास्त कठोर कारवाई करण्यात यावी, जेणेकरून अशा प्रकारचे अमानुष कृत्य करण्यात ते करणार नाही. सदरील आरोपी यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी असून या आरोपींना जर मोकळे सोडले तर त्यांची भीती नष्ट होऊन ते पुन्हा अशा प्रकारचे गुन्हे समाजात करू शकतात, त्यामुळे त्यांना अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी युवक जिल्हाध्यक्ष प्रदीप बनसोडे, तालुकाध्यक्ष धनंजय निकाळे, गणेश निकाळे, दिलीप निकाळे, रावा निकाळे, संतोष बनसोडे, जितू दिवे, बाळासाहेब खाडे, दिलीप वाघमारे, दिलीप साळवे, अतुल बनसोडे, ओम निकाळे, अजय सोनवणे, बाबासाहेब बनसोडे, सुजित राजपूत, अतिश लोखंडे, सचिन गोसावी आदी यावेळी उपस्थित होते. दोन दिवसापूर्वी महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव या ठिकाणी जी महाराष्ट्राला काळिंबा फासणारी घटना घडलेली आहे, त्या घटनेला पाहून असं वाटतं की आपण यूपी बिहार अशा ठिकाणी राहायला आलो की काय किंवा राहतो की काय. म्हणजे अमानुषपणे जे अल्पवयीन मुलं आहे त्यांना झाडाला उलटे तांगून त्यांच्या अंगावरचे सर्व कपडे काढून निर्वस्त्र करून त्यांना मारहाण केली व त्यांच्या अंगावर तोंडावर लघवी केली आणि जे थुकलो जे आरोपी थुकले ते चाट्याला सुद्धा लावले. म्हणजे एवढा अमानुषपणे त्यांना जे त्यांच्यावर हल्ला झाला किंवा त्यांना मारहाण झाली या घटनेचा आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राहता तालुका व युवा अहमदनगर यांच्या वतीने मी या घटनेचा जाहीर निषेध करतो व जे कोणी जे आरोपी आहे गलांडे का फलांडे त्याला लवकरात लवकर अटक करून त्याच्यावरील जे गुन्हे ते सर्व फास्टॅग कोर्टामध्ये चालून त्याला लवकरात लवकर शिक्षा कशी होईल हे या सरकारने पाहावं. मी आपल्या वतीने ही सर्व समाज बांधवाच्या वतीने ही सरकारला विनंती करतो, नाहीतर विनाकारण आम्हाला कायदा हातात घ्यावा लागेल. जर आपण एवढ्या काळामध्ये घटना जर बघितल्या तर दलित समाजावर जो अन्याय वाढत चाललेला आहे याला कुठेतरी थांबावे हीच विनंती मी या सरकारला करतो व आपले राज्याचे महसूल मंत्री यांनी त्या ठिकाणी भेट देऊन आरोपींना शिक्षा व्हावी कठोरात कठोर ही मागणी करून केलेली आहे त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत.